आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अर्थव्यवस्थेमधल्या क्षेत्रावरती कोरोना महामारीचा काय परिणाम झालेला आहे आणि भविष्य कालावधीमध्ये या क्षेत्राच्या विकासाची दिशा काय असायला पाहिजे याचं विवेचन विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. ते अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र. कोरोना संकटाचा अत्यंत प्रतिकूल परिणाम या देशाच्या आरोग्य क्षेत्रावरती झालेला आहे आणि त्यामुळं भविष्य कालावधीमध्ये या क्षेत्राच्या विकासाची दिशा आणि धोरण काय असायला पाहिजे याचा विचार करणं आपल्याला आज अत्यंत गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. आज 5 मे 2020 रोजी कोरोना बाधित लोकांची संख्या आणि मृत्यूची संख्या जगामध्ये 36 लाख आहे आणि मृत्यूची संख्या 2.5 लाख आहे. भारतामध्ये बाधितांची संख्या 45,000 पेक्षा जास्त आहे आणि मृत्यूची संख्या 1,500 पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये बाधितांची संख्या 13,500 आहे आणि मृत्यूंची संख्या 5,072 आहे. यावरून असं आपल्याला लक्षात येतं की कोरोनाचा ताण किंवा तणाव या आरोग्य क्षेत्रावरती फार मोठ्या प्रमाणावरती पडल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आता हे जे आरोग्य क्षेत्र आहे या आरोग्य क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं आपल्याला एका बाजूनं विकासाचा दर अत्यंत वेगानं घटत आहे. 2021-22 साठीचा अंदाज स्थूल देशांतर्गत वृद्धी दराच्या वाढीचा आहे. मुडीजनं सांगितलेलं आहे 0.2% असेल, नोमोरानं सांगितलेलं आहे -0.4% असेल आणि CII सांगितलेलं आहे -9 ते 1.5% असेल आणि ICRA सांगितलेलं आहे 1 ते 1% असेल. तर बेकारीचा दर एप्रिलमध्ये 23.5% वाढलेला आहे असं आपल्याला चित्र दिसतं. या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपल्या देशातली जी आरोग्यविषयक स्थिती आहे ती आरोग्यविषयक स्थिती आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे आणि ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विचारात घेणं अधिक आवश्यक आहे असं आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य ही एक सामाजिक सेवा आहे, ही सोशल सर्व्हिस आहे आणि त्यामुळं सामाजिक सेवेचे जे जे गुणधर्म लागू होतात ते सगळेच्या सगळे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये या आरोग्य सेवेला लागू पडतात असं आपल्याला दिसतं. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरोग्य क्षेत्रावरती आपल्या देशावरती किती खर्च करतं, आपण आरोग्य ही एक सामाजिक सेवा बघत असताना सामाजिक क्षेत्रावरती स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 2019-20 मध्ये फक्त 7.7% खर्च केंद्र सरकारनं राज्य सरकारनं केलेला आहे. आरोग्य क्षेत्रावरती किती केलेला आहे तो फक्त 1.6% स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या केंद्र आणि राज्य सरकारने. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जो सामाजिक सेवेचा दर्जा या आरोग्य सेवेला द्यायला पाहिजे तो मिळत नसल्याचं चित्र आपल्याला दिसतं. मग याचा परिणाम आपल्याला या देशामध्ये जे आरोग्यविषयक स्थिती आहे त्या आरोग्यविषयक स्थितीमध्ये आपल्याला लक्षात येतं. एक म्हणजे जो बाळंतपणाच्या कालावधीतला जो मृत्यूचा दर आहे तो जवळपास 0.0012 म्हणजे जवळपास 0.25% आहे चालूचा. त्यानंतर जो बालकांमधला मृत्यूदर आहे तो बालकांमधला मृत्यूदर सुद्धा जवळपास हा 0.0016 म्हणजे जवळपास 0.25% आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता बालकांमधला जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर हा जवळपास 0.33 म्हणजे 0.5% आहे आणि हा निश्चितपणे जास्त आहे असं आपल्याला लक्षात येतं. आपल्या देशामध्ये आरोग्यविषयक सुविधा काय आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या 2018 मधली तुम्हाला सांगेन फक्त 1,89,000 आहे आणि सरकारी दवाखान्यांची संख्या 2018 मध्ये 25,778 एवढीच आपल्याला दिसते. डॉक्टरांची संख्या ही 9,23,749 आहे आणि फार्मासिस्टची संख्या ही जवळपास 11,25,000 एवढी आहे. आपण 136
कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. यावरून असं आपल्या लक्षात येतं की आरोग्यविषयक सुविधाची उपलब्धता आपल्या देशामध्ये फारच कमी आहे. आता हेल्थ मिशन नावाची एक योजना आहे, त्या अंतर्गत आरोग्यविषयक सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातली काही ठळक वैशिष्ट्ये मी तुम्हाला आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ही प्राथमिक आरोग्य केंद्र नव्यानं बांधण्याचं उद्दिष्ट हे 2920 होतं, ते फक्त आपण 2264 पर्यंत आपण साध्य करू शकलो. जे नाविन्य किंवा नूतनीकरण करण्याचं जे उद्दिष्ट होतं ते 13324 होतं आणि प्रत्यक्षामध्ये आपण 11462 एवढ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नूतनीकरण करू शकलो. यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या देशामध्ये आरोग्यविषयक सुविधा कमी आहेत आणि आरोग्यविषयक सुविधा कमी असताना सार्वजनिक क्षेत्राचं जे अस्तित्व आहे ते फार कमी आहे. आपल्या देशामध्ये आरोग्य क्षेत्रावरती खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे असं आपल्याला दिसतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण जर आपल्या देशामध्ये किती टेस्ट केल्या जातात हे जर आपण बघितलं तर तो आकडा दर 10 लाख लोकसंख्येला फक्त 802 आहे. तो सिंगापूरमध्ये 24,600 आहे, तो साऊथ दक्षिण कोरियामध्ये 12,365 आहे आणि बाकीच्या देशांमध्ये सुद्धा जास्त आहे. याचा अर्थ असा की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आपल्याला ज्या टेस्ट करायला पाहिजे आणि त्यातून कोरोनाचा पेशंट ओळखायला पाहिजे त्याचं प्रमाण फार कमी असल्याचं चित्र दिसतं. एकंदरीत या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचं अस्तित्व कमी असताना, खाजगी आरोग्य क्षेत्राचं अस्तित्व अधिक असताना, प्राबल्य असताना सुद्धा या कोरोना पेशंटला, कोरोना रुग्णाला ट्रीटमेंट देण्याची जबाबदारी मात्र दुर्दैवानं फक्त या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामधल्या दवाखान्यांवरती पडली आणि खाजगी क्षेत्रामधल्या दवाखान्यांवरती ही फारशी जबाबदारी पडली नाही. काही खाजगी क्षेत्रामधल्या दवाखान्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र ते नगण्य प्रमाण आहे असं आपल्याला दिसतं. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आरोग्य सेवा विषयक बघण्याचा जो भारतातला दृष्टिकोन आहे तो भारतातला दृष्टिकोन हा खाजगी सेवा अशा प्रकारचा झालेला आहे, कारण खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे. तो खरं म्हणजे सामाजिक सेवा आहे, सामाजिक वस्तू अशा प्रकारचा आहे आणि तो जेव्हा सामाजिक वस्तू किंवा सामाजिक सेवा होतो त्यावेळेला सरकारची जबाबदारी होते की आरोग्यविषयक सेवा सुविधा आणि त्यासाठी लागणारं जे संरचना आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याचा विकास करण्यासाठी. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा भारतातल्या आरोग्य क्षेत्राचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे आणि तो आव्हान बनून राहिलेला आहे आणि त्यामुळे भविष्य कालावधीमध्ये आरोग्य क्षेत्राच्या विकासाकडे खास लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचं विकासाचं धोरण असायला पाहिजे हे आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, आरोग्य सेवा ही खाजगी सेवा नाही, ती सार्वजनिक सेवा आहे, त्याचा दर्जा द्यायला पाहिजे आणि विकासासाठी प्रयत्न करायला पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे 2% सुद्धा खर्च करत नाहीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढ करणं आवश्यक आहे असं आपल्याला दिसता येतं. यासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी वाढवण्याचं एक साधन आहे. प्रत्येक कॉर्पोरेट सेक्टरला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत खर्च करावा लागतो. तो खर्च हा आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी प्रामुख्यानं पायाभूत सुविधा आणि बाकीच्या सेवा विकसित करण्यासाठी त्याचा वापर करत आहे. सरकारनं खाजगी दवाखान्याचे MOU करार करावा, सामंजस्य करा आणि त्यांचा वापरसुद्धा एक खाजगी दवाखाने न करता सार्वजनिक क्षेत्रातले दवाखाने या पद्धतीनं वापर करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी आपल्याला खाजगी क्षेत्राच्या या सहकार्यानं आणि सार्वजनिक क्षेत्राच्या या धोरणामुळं आपल्याला आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध होतील आणि अशा संकटकाळी त्याचा फार वापर होऊ शकेल. या आरोग्यविषयक सुविधांमध्ये ग्रामीण आणि शहरी असा फार मोठा फरक आहे आणि त्याचबरोबर खाजगी दवाखाने आणि सार्वजनिक क्षेत्रातील दवाखाने यामध्ये सुद्धा फार मोठी असमानता आहे. ती असमानता ती दूर करायला पाहिजे आणि खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपल्याला आरोग्य क्षेत्राचा विकास करायला पाहिजे आणि या नागरिका या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जो जगण्याचा हक्क आहे आणि त्याला जो ही आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे ती मिळवण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि या निमित्तानं आपल्या देशापुढे एक संधी निर्माण झाली, राज्यांपुढे संधी निर्माण झाली की आरोग्य क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणं
सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्याचा प्रामुख्यानं विकास करणं, सार्वजनिक क्षेत्रातले दवाखाने आणि पायाभूत संरचना अधिकाधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न करणं आणि या देशातला सामान्य जो लोक आहेत, जे गरीब आहेत, जे असंघटित क्षेत्रामध्ये कामगार आहेत, त्यांना अग्रक्रमानं या सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणं आणि देशापुढं अशा प्रकारचं जे संकट आता आलेलं आहे कोरोनाचं, भविष्य कालावधीमध्ये अशा अनेक संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठीची आपली पूर्वतयारी, त्यासाठीचं आपलं बळ वाढवण्यासाठी या निमित्तानं आपल्याला मिळालेली संधी आहे. ती संधी आपण साधण्याचा प्रयत्न करूया, उपलब्ध ती साध्य करण्याचा प्रयत्न करूया. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर आपण आरोग्य क्षेत्राच्या विकासाची दिशा आणि धोरण आपण भविष्य कालावधीमध्ये ठरवलं तर फार मोठ्या प्रमाणावरती त्याची मदत होईल असं मला वाटतं आणि याबद्दल मी शाश्वत आहे. तुम्हालाही अनुभवातून त्या विश्वास बसू शकेल असं मला अत्यंत प्रामाणिकपणे आज वाटतं.